श्री स्वामीचरित्र सारामृत कथासार अध्याय सहावा. श्री गणेशाय नमहा. श्री स्वामी समर्थाय नमहा. श्री स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादामुळे मूर्ख लोक पंडित होतात, मतिहीन बुद्धिमान होतात, त्या श्री स्वामी समर्थांना नमस्कार. श्री स्वामी समर्थांचे श्रोते या ग्रंथाचे श्रवण व चिंतन मनन करून ब्रह्मानंदी तल्लीन होतात. मागील अध्यायात चोळप्पाने श्री स्वामी समर्थांना बडोद्यास चलण्यास विनंती केली, तेव्हा हसून ते चोळप्पाला म्हणाले, मल्हाररावांना आमच्याविषयी खरी भक्ती नाही, तो दांभिकपणे मिरवण्यासाठी मला तिकडे बोलावतो आहे, त्याच्या मनात अजिबात भक्तिभाव नाही, त्यामुळे आम्ही तिकडे येऊ शकत नाही, आम्हाला येथेच राहणे आवडते. महाराजांचे म्हणणे ऐकून चोळप्पा अतिशय नाराज झाला. महाराज यायला तयार झाले असते तर खूप पैसे व जहागिरी मिळाली असती. नंतर चोळप्पाने सांगितले, तुमचा हा प्रयत्न फुकट गेला आहे, परत दुसरी काहीतरी युक्ती शोधावी, या गोष्टीचा विचार करून तो कामाला लागला. चोळप्पाच्या मदतीने ब्राह्मण जमवून अनुष्ठानास आरंभ केला, तरीसुद्धा श्री स्वामी महाराज आपल्याकडे लक्ष देत नाहीत हे पाहून त्याचे तोंडच उतरले. आतापर्यंत केलेले सर्वच प्रयत्न फुकट गेल्यामुळे तात्या फारच नाराज झाले. दांभिक राजापासून दांभिकतेचे प्रयत्न केल्यावर सद्गुरु स्वामी माऊली कशी प्रसन्न होणार? अहो, हट्टोग्याचे साधन दांभिकपणे करणाऱ्यांना भक्तीचा मनात लवलेश नसतानाही त्याला स्वामी महाराज कृपाप्रसाद कसा देतील? एवढे प्रयत्न फुकट गेल्यानंतर तात्यांनी नवीन शक्कल लढवली. श्री गुरुचरित्राचे पारायण सप्ताह सुरू केले, तरीसुद्धा श्री स्वामी समर्थ ज्या वाड्यात तात्या राहतात त्या वाड्यात गेलेच नाहीत, त्यामुळे तात्या फार खचून गेले. काय उपाय केल्याने स्वामी आपल्याकडे येतील त्याला काही सुचेना. मल्हाररावांना महाराजांनी आपल्याला ज्या कामासाठी पाठवले ते काम ते आपल्याकडून होईल असे वाटत नाही. आता बडोद्याला जाऊन राजेसाहेबांना तोंड कसे दाखवू? त्यांना काय सांगू? त्यांना काय कारण सांगू? आता एकच शेवटचा उपाय म्हणजे स्वामी जर बऱ्या बोलाने येत नसतील तर त्यांना पळवूनच न्यावे असा विचार करून आणि त्याप्रमाणे एक युक्ती योजली. पण त्या वेड्याला काय माहिती की अंतर्ज्ञानाने श्री स्वामी महाराजांना त्याच्या मनातली गोष्ट लगेच समजली होती. अहो, त्या मतिमंदाला सर्वेश्वर महाराजांची महती काय कळणार? त्याने आपल्या कपटी योजनेने श्री महाराजांना पळवून नेण्याचे ठरवले. एके दिवशी योग्य वेळ साधून तात्याने सेवेकऱ्यांकरवी श्री स्वामी समर्थ महाराजांना मेण्यात बसवले व मेना कपडगाव या रेल्वे स्टेशनकडे न्यायला सांगितला. अर्धे अंतर चालून गेल्यावर श्री स्वामींना अंतर्ज्ञानाने आपल्याला कोठे नेत आहे हे समजले. ते लगेचच खाली उतरले, परत अक्कलकोटला आले. असे चार पाच वेळ घडले, त्यामुळे हाही उपाय वाया गेला असे तात्यास वाटले. पुढे महाराज राजवाड्यातच जाऊन राहिल्याने तेथे तात्यांचे काहीच चालेना. पुष्कळ द्रव्य खर्च केले होते पण सर्व प्रयत्न फुकट गेले. अपयश घेऊन तात्या बडोद्यास परत आले. श्री स्वामी कृपा सद्भक्ती वाचून कशी होईल? तात्यासाहेब अपयश घेऊन परत आले तरी मल्हाररावांनी श्री स्वामींना बडोद्यास आणण्याचा आपला हेका सोडला नाही. पुन्हा त्यांनी आपल्या सरदारांना आवाहन केले. यावेळी यशवंतराव नावाचा नेहमी मल्हाररावांच्या पुढे पुढे करणारा सरदार म्हणजे यशवंतराव हे काम करण्यास तयार झाला. तेव्हा मल्हाररावांनी यशवंतरावांजवळ स्वामी महाराजांना अर्पण करण्यासाठी सोन्याचे ताट भरून अलंकार, धन व रत्नमानके, भरजरी वस्त्रे देऊन अक्कलकोटला पाठवले. ते सर्व यशवंतरावाने अक्कलकोटला आल्यावर महाराजांचे दर्शन घेऊन त्यांच्यापुढे ठेवले. स्वामी महाराजांना अत्यंत राग आला व यशवंतरावांकडे क्रोधी मुद्राने पाहून जोरात ओरडले, अरे लवकरच मोठी बेडी आणा आणि याच्या हातापायात ठोका, असे तीनदा मोठ्याने बोलले.
महाराजांचा रुद्रावतार पाहून यशवंतरावांची भीतीने घाबरगुंडी झाली. तो उभ्या उभ्याच भयाने लटालट कापू लागला व थोड्या वेळाने तिथून निघून गेला. थोड्याच दिवसांनी यशवंतरावाला मल्हाररावांनी बोलावले. इंग्रज अधिकाऱ्याला विषय प्रयोग झाल्याच्या प्रकरणात यशवंतरावांचे नाव पुढे आले व मल्हाररावांवर ठपका आल्यामुळे त्यांनी त्याला परत बोलावले. इंग्रजांनी त्याला पकडून त्यांच्या हातापायात बेड्या ठोकल्या व महाराजांची वाणी खरी झाली. अशा प्रकारे श्री स्वामी महाराजांची ख्याती सर्वत्र पसरत गेली. तेव्हा ज्यांच्यावर श्री स्वामी समर्थांची अवकृपा होईल त्याला त्रास होणारच व ज्याच्यावर कृपा होणार त्याला सर्वानंद प्राप्त होणार. अशा प्रकारे 6वा अध्याय इथे समाप्त झाला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.